टायगर, तर या ब्लू टायगर आणि कॉमन क्रो प्रजातीच्या फुलपाखरांना आपण आता बघतोय. ही फुलपाखरं खूप सुंदर आहेत आणि अगदी म्हणजे तुम्ही यांच्या जवळ जाऊ शकता, इतक्या तुम्ही त्यांना हात लावू शकता, इतक्या ते जवळ येतात. परंतु त्यांना थोडीशी सवय पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फुलपाखरांना तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्यांची प्रजातीबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. कुठल्या तरी प्राण्याची विष्ठा आहे, त्या विष्ठेवर ही फुलपाखरं बसलेले आहेत. एक फुलपाखरं मी तुम्हाला माझ्या हातावर घेऊन दाखवतो. साहजिकच आहे, त्या विष्ठेला मला त्या विष्ठेला हात लावायला लागला, परंतु तिची फुलपाखरं हातावर येतात अशी. आणि त्याच्यानंतर या फुलपाखरांबरोबर तुम्ही थोडी फोटोग्राफी करू शकता, परंतु ती फुलपाखरू जी आहे ती त्याच्या नैसर्गिक आधिवासात जसं राहतं तसंच ठेवायचं आहे आपल्याला. त्या फुलपाखराला आपल्याला, अरे दुसरं फुलपाखरं आलं, त्या फुलपाखराला आपल्याला तिथंच सोडायचं आहे. ते विष्ठीवरून एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, क्षार शोषत आहे आणि क्षार शोषून ते फुलपाखरू तिथून निघून जाणार आहे. तर अशा प्रकारचे अनेक वन्यजीव बरेच आहेत की ज्यांच्या मी खूप जवळ जातो, पाहतो, शूट करतो, त्यांचा आनंद घेतो, आस्वाद घेतो, परंतु त्या प्राण्याला कधी हर्ट होता कामा नये, त्या प्राण्याला त्रास होता कामा नये. आय थिंक 2 दिवसापूर्वीच एक बटरफ्लाय क्रिम्सन रोज माझ्या कॉलरवर येऊन बसलं होतं, बराच वेळ होतं. तर ही गोष्टी होतात, निसर्गत ह्या गोष्टी दिसतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी बायोडायव्हर्सिटीची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असाल मी किती शांत त्या फुलपाखरांच्या शेजारी गेलो होतो. तर हे